संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत 20 वारकरी कोरोना बाधित आढळले. 20 कोरोना बाधित वारकऱ्यांच्या संपर्कात आलेल्या वारकऱ्यांचा शोध सुरू आहे. मागील 2 दिवसात चाचणी झालेल्या 164 वारकऱ्यांपैकी 20 वारकऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. आळंदीत 20 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत 20 वारकरी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या वारकऱ्यांचा शोध सुरू आहे. आपले प्रतिनिधी सुनील आपल्या सोबत जोडलेले आहेत. सुनील, आळंदीमध्ये 20 वारकरी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत, काय अधिक माहिती द्याल? सुनील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो? आपले प्रतिनिधी सुनील आपल्या सोबत जोडलेले आहेत. तो सुनील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? वीस वारकरी हे कोरोना बाधित आढळलेले आहे, आताची काय परिस्थिती आहे, काय अधिक माहिती द्याल? नक्कीच, आज जो 2 जुलै दिवस आहे हा खऱ्या अर्थानं संत ज्ञानेश्वर महाराज आहे यांची पालखी प्रसंग दिवस आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा प्रकारे जी सजत तयार आहे त्या ठिकाणी. काही तांत्रिक अडचणींमुळे सुनील आपले प्रतिनिधी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपण हे दृश्य पाहतोय, छान अशी सजावट करण्यात आलेली आहे, फुलांची सजावट ही करण्यात आलेली आहे. सुनील, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होत नाहीये. आपल्याला आपले प्रतिनिधी तिथली दृश्य दाखवत होते. संत तुकोबा महाराज पालखी प्रस्थान सोहळा संपन्न झालाय. खासदार संभाजीराजे यांच्याकडून सपत्नीक पूजा करण्यात आली. 10 मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यंदा संत तुकाराम महाराजांचा 336वा पालखी सोहळा आहे. या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान झालंय. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा संपन्न झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्याकडून सपत्नीक पूजा करण्यात आली. 10 मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यंदा संत तुकाराम महाराजांचा हा 336वा पालखी सोहळा आहे. पालखीचं पंढरीकडे प्रस्थान झालंय. समाधी मंदिरात कालची दिसावे 18 दिवस, त्यानंतर 19 तारखेला पंढरपूरकडे प्रयाण करेल. 23 तारखेला झाला आहे तरी पंढरपूर मंदिराहून परत पालखी 23 तारखेला पैठणला येणार आहे. चार ऑगस्ट समाधी मंदिरात थांबेल. 4 ऑगस्टला संध्याकाळी गावातील मंदिरात असणार पालिका घरात. तुकोबा महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा संपन्न झालेला आहे. खासदार संभाजीराजे यांच्याकडून सपत्नीक पूजा करण्यात आली. देहूवरून आपले प्रतिनिधी सुनील आपल्या सोबत जोडलेले आहेत. सुनील, आताची काय स्थिती आहे, कशा प्रकारे तिथलं वातावरण आहे? नक्कीच, आपण पाहिलं की आता जो 2 जुलै दिवस आहे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी प्रस्थान आहे आज होणार आहे. अनुषंगाने खऱ्या त्या जी तयारी आहे ती सकाळपर्यंत चाललेली. आपण माझ्याकडे पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी सजावट आहे, ती सजावट करण्यात येत आहे. हा जे फुलं आहेत, हार आहेत, हे लावण्याचं काम सध्या या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं करण्यात येत आहे.
संपूर्ण आपण एक परिस्थिती आढावा घेतला तर सकाळपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये जे जे पूजा अर्चा आहेत ते करण्यात येत आहे. या ठिकाणी हरनाम जागर सुद्धा करण्यात येत आहे आणि एकंदरीत संपूर्ण पाहिलं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती यावर्षी सुद्धा वारी मोजक्या वारकऱ्यांसोबत जाणार आहे, मात्र ही वारी सुद्धा एकटीने जाणार आहे. आज ज्यावेळेस 4 वाजता पालखीचं प्रस्थान होईल त्यावेळेस सुद्धा प्रदर्शन घालून ही पालखी त्यांच्या आजूही थांबली जाईल. त्यानंतर आजपासून ते 19 तारखेपर्यंत ही पालखी याच ठिकाणी राहणार आहे. तिथे दिवसभरामध्ये जो नैसर्गिक दिनक्रम आहे तो पूजा अर्चा ही रोजच्या केली जाणार आहे आणि त्यानंतर 19 तारखेला या केनऊन शिवशाही बसने ही जी पालखी आहे ही पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. एकूणच आपण पाहिलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या वारकऱ्यांचा जो घिरमोड झालेला आहे अतिशय तुरळक वारकऱ्यांसोबत ही पालखी प्रस्थान या ठिकाणून होणार आहे. मात्र सध्या आपण परिस्थिती पाहतो की आळंदीमध्ये जे वातावरण आहे सध्या ते भक्तीमय दिसतं, कारण की सकाळपासून या ठिकाणची फुलांची सजावट आहे ती मात्र उत्कृष्ट प्रकारे करण्याचं काम या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं करण्यात येत आहे. आणि एकूणच संध्याकाळच्या 4 नंतर या ठिकाणी खरा तर 16 सुरू होईल. 4 ते 6 वाजेपर्यंत या प्रदर्शन मार्गावरती या ठिकाणी जे आळंदी देवस्थान आहे देव मंदिरामध्ये ही जे पालखी आहे ती पालखी या ठिकाणी निघणार आहे. सुनील, आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना ही वारी आपल्या माध्यमातून करवणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.